यानंतरची मॅच आहे शिवतेज पारांबे विपक्ष कासानी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या, आणि त्याचबरोबर डीजे किंग सांबरवाडी संपूर्ण टीम गावावरतून इथे मात्र उपस्थित राहिले, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट फलंदाज आकर्षक ट्रॉफी सौजन्य लाभले, गाटवणगावचे स्टार खेळाडू श्री शशिकांत भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही केसीसी चषकमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. आणि त्यांनाच विनंती करतो की आपण या आपले शुभ हस्ते टॉस करायचं आहे. टॉस केला जाईल एका बाजूला शिवतेज पारांबे तर दुसऱ्या बाजूला केसीसी कासानी, एका बाजूला यजमान तर दुसऱ्या बाजूला मेहमान अशी मॅच आहे. आणि या मॅचचा टॉस केला जाईल शशिकांत भगत घाटवणगावचे स्टार खेळाडू आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन केला जाईल. कॉल कोण देणार? कासानी टीमचे कॅप्टन मात्र कॉल करतील, स्वतः आयोजक आहेत. कॉइन स्पिन, तीन षटकांचा हा सामना, छापा कॉल केलाय अर्थातच काटा आलाय. टॉस जिंकलाय शिवतेज पारांबे या टीमने. टॉस जिंकला निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. खरं तर शिवतेज पारांबे टीमला टॉस जिंकणं तर प्रथमतः बॅटिंग करणं खूप आवडतं. आज देखील तुम्ही तोच निर्णय घेतलाय, कशा पद्धतीचं रन रेट असेल आणि कशा प्रकारचं प्लॅनिंग असेल? आम्ही मागच्या वेळेस पण चेसिंगला आम्ही थोडी गडबडच केली, तर यावेळेस ठरवले की आता टॉस जिंकला की बॅटिंग फर्स्ट घ्यायचे, कारण की आम्हाला परत पुन्हा त्या ट्रॅकवर यायचं आहे त्यासाठी. अगदी बरोबर आहे, बॅटिंग लाईनअप तुमच्याकडे खूप चांगली आहे, तुम्ही प्रथमतः बॅटिंग करता तर चेसला एक धाव देखील वाढली जाते, ती एक धाव देखील महत्वाची असते, म्हणूनच तुम्ही हा धाडसी निर्णय घेतलाय. समोर एक आयोजक संघ आहे, अर्थातच त्यांच्यामध्ये देखील हर्ष असेल, राहुल असेल, नितीन सारखे गोलंदाज आहेत, त्यांच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचे आहे. आणि खऱ्या अर्थानं तुमच्याकडे असे कोणते बॅट्समन आहेत की ते तुम्हाला चांगली धावसंख्येपर्यंत मजल मारतील? जे उतरतील ते धमाका करतील अशी अपेक्षा करतो. अगदी बरोबर आहे, संपूर्ण खेळाडूंवरती तुमचा विश्वास आहे, जो मैदानाच्या आतमध्ये उतरेल तो मात्र धमाकाच करेल आणि आपल्या संघाला सावरेल. बॉलिंग करायची आहे, किती धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कराल? धमाका कसा जास्तीत जास्त थांबवता येईल त्याचा प्रयत्न करू आम्ही. खरं तर गेल्या दोन टुर्नामेंटमध्ये तुम्ही तुमच्या गावामध्ये प्राईज घेऊनच गेलाय, सलग तिसऱ्यांदा, आणि एक रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न असेल का की स्वतःचंच आयोजन आहे आणि स्वतःच्याच आयोजनामध्ये एक ट्रॉफी आमच्या गावामध्ये घेऊन जायचं आहे? नक्कीच हे प्रयत्न तर चालूच आहेत. अगदी बरोबर आहे, एक मॅच खूप महत्वाची आहे, ती तुम्ही जिंकताय तर ट्रॉफी घेऊन जात आहे. आणि या मॅचसाठी तुम्हाला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल कट केलाय, बॉल निघून चाललाय डीप पॉइंट रिजन सीमार्शीच्या पलीकडे, चार धावांसाठी आलाय एक बेधडक चौकार. श्रीकांत आहे आणि पहिल्याच बॉल वरती श्रीकांतच्या बॅट मधून एक चौकार आलाय. सुरुवात झाले, संकेत गोलंदाजीच्या रम्यावरती आहेत. आणखीन एक बॅक फुटला गेल्यानंतर पंच केला लागोपाठचा दुसरा ब्लास्ट, बॉल सी मारे शापार, चार धावांसाठी चौकार. श्रीकांत आहेरे ज्या नावाप्रमाणे त्यांची ओळख आहे, जे नाव चर्चेत आहे त्याच नावाप्रमाणे साजिशी खेळी. लागोपाठच्या दोन बॉलवरती दोन चौकार. जशी सुरुवात सारखळ कडवाडी या टीमने केली होती, तशीच सुरुवात मात्र 360 मॅन श्रीकांत आहेरे यांनी केले. श्रीकांत आहेरे यांना माहीत आहे, जरी आव्हान मोठं असलं तरी त्या आव्हानांचा पाठलाग करणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही सातत्याने सांगत आलोय, जितकं अवघड काम कराल तितकं तुम्हाला जीवन सोपं जाईल, आणि जितक्या सोप्या गोष्टी कराल तितकं तुम्हाला अवघड जीवन जगावं लागेल. म्हणून जीवनामध्ये तुम्ही अवघड गोष्टी करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. जर सोप्या गोष्टी केल्या तर तुम्हाला जरूर यश मिळेल, परंतु ते येणाऱ्या काळामध्ये अवघड जाईल असं सातत्याने म्हटलं जातं. इथे मात्र डॉट बॉल आलाय. संकेत जाधव मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेत. पहिल्या दोन बॉलवरती श्रीकांतने अप्रतिम चौकार खेचले, लागोपाठच्या दोन बॉलवरती दोन धावा, दोन चौकार खेचत असताना आठ मिळवल्यात. आता तिसरा बॉल आलाय डॉट, कमबॅक संकेतने देखील केलंय. आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे गॅपमध्ये बॉलला पाठवलंय, तीन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत, बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल अडवण्यामध्ये अपयशी ठरलाय, बॉल निघून चाललाय सीमार्शीच्या बाहेर. श्रीकांत आयरे यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. पा बॅकफुटला गेले, जागा बनवली अगदी थर्टी आर सर्कलच्या आतमध्ये, जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरतून बॉलला मात्र
पाठवले सीमारेषेच्या बाहेर. तीन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत होते परंतु बॉल थांबणारे नाही, ऐकणारे नाही सीमारेषेच्या पलीकडे. बारा धावा धावपळकावरती चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 20 बॉलच्या पाठीमागे 59 धावांची आवश्यकता आहे. तीन चौकार आलेत या ओव्हरमध्ये चार बॉलच्या पाठीमागे. ओहो, इथे बॅकचा स्विंग खूप चांगला होता परंतु थोडेसे पाठीमागे सरकले, परंतु ऑफ स्टंपवरती हा बॉल पिचिंग झाल्यानंतर संकेत जाधवने मात्र हा डॉट बॉल टाकलाय. अगदी या ओव्हरचं स्पेल जर आपण पाहिला तर पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट. पुढे सरसा होता, आणखीन एक मोठा ब्लास्ट पद्धत आली, त्याचा वापर केल्यानंतर बॉलने मात्र सीमारेषा ओलांडले. 6 धावांसाठी बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम षटकार, श्रीकांत आयरे सेट ऑन फायर. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. थोडासा बॉल पाठीमागे ठेवला होता, त्यानंतर पद्धत आली, त्याचा वापर, जागा सोडली, घर बनवलं आणि त्यानंतर पहा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये श्रीकांतच्या बॅट मधून एक लाजवाब षटकार आलाय. 18 धावा धावपळकावरती एक षटकांचा खेळ समाप्त होत असताना खरं तर पहिल्या डावामध्ये जे एस एम कडवाडी सार्कल टीमची स्थिती जर आपण पाहिली ना तर एक षटका अखेरीस 16 धावा होत्या, परंतु त्याला तोडीस तोड उत्तर देत असताना श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आटाळी टीमने देखील एका षटकामध्ये 18 धावा बनवल्यात. पहिल्या डावामध्ये जितू मोरे यांची बॅट तळपली होती, परंतु दुसऱ्या डावामध्ये श्रीकांत आयरे 360 मॅन यांची मात्र बॅट तळपताना पाहायला मिळते.